आजची आपली रेसिपी आहे अंडा भुर्जी रेसिपी। आणि ही रेसिपी आपण आपण रस्त्यावरच्या ज्या हातगाडीवरती ज्या स्टाईलने बनवली जाते त्या स्टाईलने बनवणार आहे। तर त्यासाठी मी इथं टोमॅटो कट करून घेतलेले आहे एकदम बारीक, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, त्यानंतर हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे, कांदा कारण भुर्जीला कांदा हा खूप जास्त प्रमाणात लागतो त्यामुळे इथे मी जवळजवळ 5 ते 6 कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत, त्यानंतर इथं लाल मिरची पावडर आहे, हळद, धना पावडर, मीठ, इथं अंडी घेतलेली आहेत आणि इथं गोडा मसाला किंवा आपण कांदा लसूण मसाला त्यातलं काहीही वापरू शकतो। फोडणीसाठी इथं मी तेल गरम केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा कांदा टाकणार आहोत। हा कांदा खूप हे लालसर करायचा नाही, हा थोडासा कच्चा ठेवायचा असतो आणि ही पूर्ण भुर्जीची रेसिपी ही हाय फ्लेम गॅस ठेवूनच करायची असते। ही जितकी तुम्ही हाय फ्लेम ठेवून करता तितकी ती एकदम भारी टेस्टला बनते आणि एकदम छान ती एकदम मिळून अशी एकदम बारीक बनते। आता आपला कांदा निम्मार्धा कच्चा जो आहे जसा तसा भाजलेला आहे, आता आपण याच्यावर थोडेसे टोमॅटो ॲड करणार आहोत, त्यानंतर थोडीशी हिरवी मिरची, त्यानंतर सगळे मसाले, थोडीशी हळद, थोडीशी लाल मिरची पावडर, थोडीशी धना पावडर आणि हा काळा गोडा मसाला। हे चांगलं असतं आपण चवीनुसार मीठ आणि आपण आता अंड डायरेक्ट यातच फोडणार आहोत। आणि आता हे हाय फ्लेमवर खूप असं छान मिक्स करून त्याला जितकं असं एकदम एकसारखं फिरवून घेतात तितकं ते एकदम छान बारीक बनते आणि हे सगळं असं मिक्सर एकदम छान मिक्स होतं। थोडीशी कोथिंबीर, अशी आपली छानपैकी भुर्जी तयार झाली। तुम्ही अशी मस्त छान पावाबरोबर तिला सर्व करू शकता।